नमस्कार दोस्तों, मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव। आइए देखते हैं आज की खास खबर। नाला सोपारा में प्रेमिका और उसके पति पर चाकू से हमला कर फरार हुए सरफिरे आशिक को तुलिंज पुलिस ने मोबाइल लोकेशन की मदद से कल्याण से किया गिरफ्तार। तुलिंज पुलिस स्टेशन अंतर्गत संतोष भवन इलाके में 18 दिसंबर की रात खूनी खेल खेलने वाले सरफिरे आरोपी को आखिरकार तुलिंज पुलिस ने कल्याण से गिरफ्तार करने में कामयाबी हासिल कर दी है। 18 दिसंबर को शादी करने मंडप में बैठे जोड़े वर अमित मिश्रा 24 वर्ष एवं वधु ज्योति अमित मिश्रा 22 वर्ष दोनों पर चाकू से वार कर दुल्हन का सरफिरा आशिक फरार हो गया था, जिसके बाद तुलिंज पुलिस ने मामला दर्ज करते हुए आरोपी की तलाश शुरू कर दी थी। 15 फरवरी की रात को पुलिस की तलाश पूरी हुई और मुखबिर की सूचनाएं मोबाइल लोकेशन के आधार पर आरोपी को कल्याण से गिरफ्तार करने में तुलिंज पुलिस को सफलता मिल गई। फिलहाल आरोपी पुलिस की कस्टडी में है, जिस पर धारा 307 व 326 के तहत मुकदमा दर्ज किया गया है, जिसकी जांच पुलिस कर रही है। ब्यूरो रिपोर्ट, सेफ न्यूज लाइव। सर, काल जो आरोपी पकडला आहे तो कुठल्या संदर्भात पकडला? डिसेंबर महिन्यामध्ये आमच्याकडे 307 चा गुन्हा दाखल झालेला होता। त्या गुन्ह्यातील फिर्यादींचं सांगणं असं होतं की ते आणि त्यांची पत्नी घरामध्ये झोपलेले असताना पहाटेच्या वेळेला आरोपीने त्यांच्या घरामध्ये प्रवेश केला आणि त्या दोघांनाही चाकून मारलेलं होतं। त्यानुसार आपण त्यांचा 307 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता आणि तपासामध्ये आपल्याला आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं होतं। आरोपी हा त्यांच्या मूळ गावचा उत्तर प्रदेश येथील असल्याचे आपल्याला समजलेलं होतं। त्या अनुषंगाने आपण त्या आरोपीचा मोबाईल नंबर चेक केला असता मोबाईल बंद येत होता, म्हणून आपण त्याचा IMEI नंबर ट्रेस केला आणि IMEI नंबर ट्रेसिंगला ठेवलेला होता। त्यानुसार आपल्याला IMEI नंबर परत त्याने मोबाईल यूज केला, त्यावेळेला आपल्याला IMEI नंबरवरून त्याचा सिम कार्ड नंबर मिळाला होता की आणि लोकेशन मिळालं। त्यानुसार आपण आमचे डिटेक्शनचे API म्हात्रे साहेब, ASI सुतनाशे साहेब आणि पोलीस नायक मोरे यांनी लोकेशन मिळालं होतं कल्याणला, त्या ठिकाणी जाऊन त्याला अटक केलेला आहे। त्या ठिकाणी तो एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करत होता आणि त्या ठिकाणून त्याला आज पोलीस स्टेशनला आणलेलं आहे आणि पुढील तपास आहे आमचे PSI कोकाटे साहेब करत आहे। हमारे चॅनल सेफ न्यूज लाइव।